नांदेड जिल्ह्यात 5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असताना वाहतूकही बंद आहे. अशातच सातगाव तालुक्यातील करोडी येथील वराचे नियोजित लग्न दिनांक 15 तारखेला शुक्रवारी उमरखेड तालुक्यातील संगम चिचोली येथे आहे. तत्पूर्वी टिळा हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या हुडीवरून सासूरवाडीत पोहोचला असून लग्नासाठी उतावीळ नाही तर नियोजित विवाह कार्यक्रमात बिभत्स नृत्य करून उशीर करणाऱ्या वर मुलांना सामान्य कुटुंबातील वराचीही चपराक आहे. करोडी तालुका हदगाव येथील शहाजी माधव राकडे 8वी शिकलेला तरुण आहे. परिवारात आई वडील भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे. बहिणींची लग्न झालीत, घरी शेती वगैरे काही नाही, मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिचोली तालुका उमरखेड येथील वधू गायत्री बालाजी गोंगाडे या मुलीशी 1 महिन्यापूर्वी जुळून आला होता. ठरल्याप्रमाणे दिनांक 14 गुरुवारी सकाळी वधूकडे टिळा कुंकू पानवाट्याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सततच्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती असताना संगम चिचोली हे पैनगंगा नदी व कयाधू नदीचं संगम स्थान आहे, त्यामुळे येथील पूरपरिस्थिती विचारापलीकडचीच असते. असे असताना ठरल्याप्रमाणे नियोजित वेळी टिळा कुंकू पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहोचायचं कसं असा प्रश्न असताना वराकडील मंडळी वर शहाजी राकडेसह नातेवाईक थर्माकॉलच्या हुड्यावरून नदीमार्गे 7 किलोमीटर अंतर कापत सासरवाडी संगम चिचोली येथे सुखरूप 12 वाजता पोहोचला. त्याच्या टिळ्याचा वधूचा कुंकू पानवट्याचा कार्यक्रम संपन्न झाला असून रात्री हळदीचा कार्यक्रम आहे. टिळा कुंकुवाचा कार्यक्रम उरकून सोबतचे काही नातेवाईक गावाकडे परतले, उद्याच्या लग्नाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. पावसाने उघडीप दिली तर वाहनाने जातील, रात्रीतून पाऊस उघडला नाही तर पुन्हा नदीमार्गे वऱ्हाडींना विवाहासाठी जावं लागणार आहे.